पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनी सगळ्यांना आवडणारा वचन आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण ऐकत आहोत। ओहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुमच्या जीवास विसावा देईन। हे सर्वांना पाठ आहे की नाही तुम्हाला मी प्रश्न टाकत आहे। समजा आठवड्याचे 7 दिवस तुम्हाला काम दिलं कसं वाटेल? आठवड्याचे तुम्ही 7 ही दिवस काम करत आहात, सुट्टी नाही आहे, कसं वाटेल? थकल्यासारखं वाटेल? चला आठवड्याचे दिवस नाही, महिनाभर तुम्हाला फक्त कामच दिलं कसं वाटेल? नो बँक हॉलिडेज, नो वीकेंड्स, मग कसं वाटेल? वर्षाचे 365 दिवस तुम्हाला कामाला लावलं तर तुम्हाला जमेल का? नाही जमणार, कुणालाही नाही जमणार। म्हणून आजच्या या जगामध्ये आपण काय पाहत आहोत, प्रत्येक फॅमिलीमध्ये प्लॅनिंग चालू आहे की या वीकेंडला आपण इथे जायचं, या वीकेंडला आपण ह्या गोष्टी करून आराम करायचा। अशा प्रकारची धडपड आपल्या फॅमिलीज मध्ये, कदाचित आपल्या शेजोळामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये आपण पाहत आहोत। माझ्या प्रिय बंधू भगिनी सगळ्यांना आज विसाव्याची गरज आहे। सगळे जण थकलेले आहे, भागलेले आहे, सगळ्यांना वाटतंय की मला कुठेतरी आज शांती पाहिजे। मी या जगामध्ये खूप काम केलेलं आहे, या जगाचं जीवन जगून थकलेला आहे, थकलेली आहे, आता मला विसावा पाहिजे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनी, आपण या गोष्टीसाठी आज धडपडत आहोत। सुरुवात आपल्याला वाटत होती की मी पैसा कमवेन, मी ह्या गोष्टी कमवेन, मी नाव कमवेन, आता या सगळ्या गोष्टी आल्यानंतर सुद्धा शांती नाही म्हणून आपल्याला विसावा घ्यावा असं वाटत आहे। आणि ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, तू थकलेला आहेस ना, तू थकलेली आहेस ना, मग ये माझ्याकडे, माझ्या बरोबर बस, मी तुझ्या जीवाला विसावा देईन। आज आपल्या माणसाच्या जीवनामध्ये जर आपल्याला काही पाहिजे असेल तर ती एकच गोष्ट आहे, आपल्याला पाहिजे सुख। माणूस फक्त हॅपीनेस साठी आज धडपडत आहे आणि खरा हॅपीनेस, खरा सुख किंवा जी खरी शांती आहे ती आपल्याला कोणीही देऊ शकणार नाही, फक्त ख्रिस्तच देऊ शकेल। हालेलुया 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 हालेलुया। म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनी आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला काय मिळत आहे ऐकण्यास? आजच्या पहिल्या वाचनामध्ये जकर्याच्या पुस्तकामध्ये अध्याय 9 वचन 9 मध्ये आपल्याला काय मिळत आहे आपण ते वाचूया। सियोन करणे जोराने आनंदाचा गजर कर, येरुसलेम करणे गजर कर, आनंद कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व विश्वासी आहे, तो लीन आहे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनी तो लीन राजा आहे, तो तुमच्यावर राज्य लादणार नाहीये। आज आपल्या जगामध्ये काय चाललेलं आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे मॉरल्स नाहीयेत, म्हणून मी ज्यांच्याकडे अन्याय करायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय आपण करतोय। आपला राजा तसा नाहीये, आपला राजा लीन राजा आहे, तो आपल्याला न्याय देणार, तो यशस्वी राजा आहे, तो आपल्याला यश प्राप्ती करून देणार। आणि तो कसा राजा आहे पुढे वाचा, गाढवावर गाढवीच्या पिलावर, आणि तो गाढवावर गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे। हालेलुया। राजा कसा यायला पाहिजे, राजा घोड्यावर यायला पाहिजे, रथामध्ये यायला पाहिजे, परंतु आपला राजा हा नम्र आहे, तो गाढवावर बसून येत आहे। आणि तो राजा आज आपल्या प्रत्येकाला बोलवत आहे, सियोन कन्ये, या उत्तनच्या कन्येकरांनो, या उत्तनच्या पुत्रांनो, या माझ्याकडे वसईच्या लोकांनो, या माझ्याकडे शांती पावा। कशाला धडपडतात, कशाला इथे तिथे फिरतात, माझ्याकडे या आणि विसावा घ्या, तुमच्या जीवास विसावा मिळेल। आणि त्यांनी काय सांगितलंय 10 व्या वचनामध्ये कि तो रथांना, इफ्रायमच्या रथांना आणि
अनेक असे राजांना तो खाली पाडणार आहे. माझ्या प्रिय बंधूंनो हे सत्य आहे. आपण 10 वचन सुद्धा घेऊया. एफ्राईमातले रथ, यरुशलेमतले घोडे मी नष्ट करीन. हे रथ आणि घोड्याचं चिन्ह आपल्याला परमेश्वर काय सांगत आहे? रथ हा गर्वाचं चिन्ह आहे. जो गर्वाने फुगून असतो तो स्वतःला राजा म्हणतो, तो रथावर बसलेला असतो, घोड्यावर बसलेला असतो. म्हणून आपल्याला एक कहावत असेल किंवा एक प्रवक्स तुम्हाला माहित असेल, तुझा गदा पुढे माझा घोडा मागे. आपण जेव्हा सांगतो की जा तू पुढे जा, तेव्हा आपण सांगायचं की तुझा गदा मागे, तुझा गदा पुढे माझा घोडा मागे. आपण स्वतः नम्र व्हायचं, आपण हार मानायची काही गोष्टींमध्ये. आपल्या फॅमिलीजमध्ये नवरा बायकोमध्ये वाद होतात ना, तेव्हा सांगायचं बाळा तूच खरा, चालेल मी शांती ठेवतो. पोरांनी आणि आई वडिलांमध्ये वाद होतात ना, तेव्हा सांगायचं पोरांनी तरी आई तू खरी आहेस, बाबा तू खरे आहेस, मी तुझी आज्ञा मानतोय. माझा घोडा पुढे पुढे धावत घेऊन जायची गरज नाहीये माझ्या प्रिय बंधू भगिनी. कोणावरही राज्य लादू नका, कोणावरही गुलामगिरी करण्यास त्यांना सांगू नका. तर त्यांना सांगा की आपण एकमेकांची सेवा करू, एकमेकांना आपण आनंदाने बिलगून राहू. त्याच्यामध्ये आपली धन्यता आहे, त्याच्यामध्ये आपली शांती आहे. आज आपल्या गावामध्ये परिस्थिती कशी असेल ते बघा. जे गावामध्ये श्रीमंत आहेत, जे गावामध्ये मान सन्मान कमवलेले आहेत, ते गरीब लोकांना मदत करतात का? जेथे अन्याय होत आहे गावाचं भलं होणार तिथे होण्यासाठी ते एकत्र येतात का? नाही येणार, कारण त्यांचे हात मागलेले आहेत. म्हणून त्यांना निष्पाप व्हायला आता कठीण जात आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्व जेव्हा नम्र होतो आणि आपला राजा लीन होऊन गाढवावर बसून आपल्याला सांगत आहे मी तुझ्याकडे येत आहे, तू माझ्याकडे ये, मी तुला विसावा देईन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्याला या विसावाची गरज आहे. विसावा फक्त आपल्याला ख्रिस्तच देऊ शकतो. म्हणून सिराक बेन सिराच्या पुस्तकामध्ये अध्याय 51 वचन 26 आणि 57 मध्ये आपल्याला काय सांगितलंय आपण ते पाहूया. बेनसिराचे पुस्तक अध्याय 51 वचन 26 आणि 27 मध्ये त्याची जू आपल्या मानेवर धारण करा, तुमच्या आत्म्यांना शिक्षण मिळू द्या, ते अगदी जवळच आहे. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनो, मी तुम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला आज विसाव्यासाठी बोलवत आहे. जर तुमचा बॉस तुम्हाला विसाव्यासाठी बोलवत असेल आणि त्याने तुम्हाला काम करायला लावलं तर तुम्हाला योग्य वाटेल का? तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कामासाठी नाही बोलवलं, या आणि विसावा घ्या असं बोलवलं आणि तिथे सुद्धा तुम्हाला कामाला लावलं तर तुम्हाला कसं वाटेल? योग्य वाटेल की अयोग्य वाटेल? कसं वाटेल? अयोग्य वाटेल. आणि ख्रिस्त आपल्याला तेच सांगत आहे, तुला विसावा पाहिजे माझ्याकडे. आणि त्याने 29 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की माझं जू आपणावर घ्या. विसावा फुकट मिळणार नाहीये, विसावा आयत्या काठेवर नाही मिळणार. आयत्या बिळावर नागोबा तशा प्रकारचं जीवन आपलं नाहीये. तुला विसावा पाहिजे, ख्रिस्ताचं जू घे, ख्रिस्ताचं ओझ घे. म्हणजे विचार करा की ख्रिस्त विश्रांतीसाठी बोलवतोय, विसाव्यासाठी बोलवतोय आणि तो सांगत आहे पुढच्या वचनामध्ये की तुम्ही माझं जू आपल्या खांद्यावर घ्या आणि माझ्यापासून शिका, कारण मी मनाचा सौम्य आणि लीन आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो, हे जू म्हणजे काय? जू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनाचा सौम्यता आणि लीनता. हे दोन्ही गोष्टी आपल्या खांद्यावर घेऊन जेव्हा ख्रिस्ता बरोबर आपण चालणार, आपल्या जीवाला विश्रांती आणि विसावा मिळेल. प्रभूचा गौरव असो, सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. मी बेनेडिक्ट कुमार,
महेंद्र वेस उत्तर म्हणून बोलतो. मी एप्रिल महिन्यात माझा आजाराबद्दल मी साक्ष देतो. मी माझ्या पोटात दुखत होतं, मी चेक करायला डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने मला सोनोग्राफी करायला सांगितली आणि कॅमेरा पण टाकला. सोनोग्राफी काढल्यानंतर डॉक्टरांनी पाहिलं की मला किडनी स्टोनचे छोटे आहेत, बारीक खड्या किडनी स्टोन आहेत आणि मला पितखड्यामध्ये पण खडे आहेत, पितखड्या किडनीमध्ये. तर डॉक्टरांनी सांगितले तुला ऑपरेशन करावंच लागेल, फार मोठे आहेत ते खडे. तर मी मला एक महिन्याचं औषध दिलं. मी फादरांना फोन मारला, फादरांनी मला आशीर्वाद दिला आणि एका महिन्यानंतर मी पुन्हा चेक करायला गेलो. तर डॉक्टरांनी मला चेक करून मी सांगितलं, मला विचारलं की तुला आता कसं वाटते. मी सांगितलं माझ्या थोडं जर दुखत होतं, मी असं म्हटलं की मला 70% फरक पडलेला आहे. डॉक्टरने मला चेक केलं, मी तुला पहिले चेक करतो बघतो. आणि डॉक्टरांनी सर्व बघबरोबर मला चेक केलं. चेक केल्यानंतर डॉक्टर सांगते तू ओके आहे, फार मोठे मोठे तुला एकदम बारीक खरे झालेलं आहे, आता तुला ऑपरेशन करायची काही गरज नाही. त्याबद्दल मी प्रभूचे मी आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो, आम्हाला याचे आभार मानतो. तसेच माझा मुलगा ब्राईन 3 वर्ष अगोदर त्याला अपेंडिक्सचा फार दुखत होतं आणि ते दुखणं इतकं फार होतं की त्याला ऑपरेशन करायला सांगितलेलं. तर मी फादरांना फोन मारला आणि फादरांनी त्याला आशीर्वाद दिला आणि आता तर 3 वर्ष झालेली अजून त्याला ऑपरेशनची काही गरज लागली नाही आणि आता तो सुखरूप असतो. तसेच मी माझे कुटुंब आणि माझी मुलं नेहमी अमलाईच्या अमलासमच्या संपर्कात आहोत आणि अमलाई आमच्यासाठी मध्यस्थी करते. फादरांच्या आशीर्वादाने आणि अमलाई अमलाश्रमच्या टीमच्या संपर्कामध्ये असताना आम्हाला बरेच अनेक वेळेला फादरांनी आणि सूचनांनी मार्गदर्शनाने सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्यांनी आम्हाला खूप बरेपणा आणि आजारावर चांगलं तसं प्रोत्साहन आणि समज लिहिलेले आहे आणि त्या आजारापासून ह्या माता मला ते ऑपरेशन करण्याचं सांगितलेलं आणि मी असंच एक वेळ असं प्रभूला सांगितलं की मला ऑपरेशन नको. आणि काय चमत्कार, मी डॉक्टरांना केलं, डॉक्टरने चेक केलं, स्वतः चेक केलं, डॉक्टरांना तुला ऑपरेशनची गरज नाही. या उद्देशाने मी प्रभूचे आभार मानतो, अमलाश्रमचे आभार मानतो, अमलाश्रम टीमचे आभार मानतो आणि फादरांनी माझ्यासाठी जे आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाबद्दल माझे कुटुंब, माझे मुलं आणि माझी मिसेस अमलाश्रमचे आभार मानत आहे आणि अमलाश्रमला धन्यवाद देत आहे. तसेच अमलाश्रम टीमसाठी आणि फादरांसाठी उदंतास अखंड आयुष्य मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना बरेपणा मिळावं, त्यांना दैवज्ञानाचा अनुभव घ्यावा. मी त्यांच्यासाठी मी नेहमी प्रार्थना करते. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. अनेक लोकांच्या गुडघ्यांच्या संबंधातील दुखणे परमेश्वर दूर करून देत आहे. असे काही लोक आहेत त्यांच्या छातीमध्ये, पोटामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये पाणी भरलेलं आहे. अशा स्थितीतील अनेक पेशंटना योग्य उपचार मिळण्याची व्यवस्था, बरे होण्याची व्यवस्था परमेश्वर करत आहे. ज्या लोकांचे डोळे एकदम अंधुक होत जात आहे, दृष्टी अंधुक होत आहे, त्यांना प्रभू आता आशीर्वाद करत आहे. तोंडामध्ये कॅन्सर झालेली एका व्यक्तीला प्रभू आत्ता आशीर्वादित करत आहे. ज्यांच्या नावामध्ये अ न किंवा अ नु वगैरे आहे त्या व्यक्तीला येशू आता आशीर्वाद करत आहे. कोणाच्या तरी पायाला जे जखम झालेला आहे त्या व्यक्तीला येशूचा आशीर्वाद मिळत आहे. अनेकांच्या विषयी प्रभू सांगत आहे की त्यांच्याजवळ कृपा आहे, तरी त्या कृपेचा पुरापूर वापर मात्र ते लोक करत नाही. छातीमध्ये असलेले तक्रार,
सर्दीच्या संबंधातील त्रास, पाठीवर असलेले दुखणे या सगळ्या गोष्टीमध्ये पवित्र आत्मा आज कार्य करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमीन.